हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक दिवाळीतला खास पदार्थ जो कोकणामध्ये आवर्जून केला जातो आणि तो परंपरागत आहे. थोडासा त्याला त्याच्यासाठी कौशल्य आवश्यक आहे, पण एकदा ती त्याचं प्रमाण आणि त्याचं मोजमाप माहीत झालं की तो सुंदर बनतो आणि सगळ्यांना आवडतो. अगदी सोपा आहे, फक्त त्याला थोडीशी अचूकता पाहिजे आणि अंदाज पाहिजे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतो आणि डबा भरून ठेवला तर 5 मिनिटात तो रिकामा होतो आणि चणे शेंगदाण्यांसारखा तोंडात पटकन विरघळणारा नेहमी आवडणारा असा तो पदार्थ आहे. तर हा दरवर्षी आम्ही घरी करतो, तुम्ही करून बघा. तर चला सुरुवात करूया. तांदळाची बोरं बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1.5 कप तांदळाचा रवा, जो की थोडासा सरसरीत असा काढायचा, आणि तांदूळ भिजू धुवायचे पहिल्यांदा. जाडे तांदूळ, कुठल्याही प्रकारचे तांदूळ चालतात, शक्यतो नवीन घ्यायचे, जुना तांदूळ त्याला नाही वापरत. नवीन तांदूळ धुवायचा, तो स्वच्छ कापडावरती वाळू द्यायचा आणि एक दिवस वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला थोडेसे भाजायचं. किंचितसा गुलाबी रंग त्याला आला, अगदी थोडासा, खूप भाजायचं नाही आहे आपल्याला, भाजणीसारखं हे भाजायचं नाही आहे तांदूळ. तर नुसता गुलाबी रंग आला की बंद करायचा गॅस आणि त्याच्या जात्यावरती बरड असं पीठ काढायचं सरसरीत, किंवा तुम्ही गिरण्यातून दळून आणू शकता. असं 1.5 वाटी तो सरसरीत रवा घ्यायचा आहे तांदळाचा. नंतर 1/2 वाटी खवलेलं खोबरं ओल्या नारळाचं. नंतर 1/4 कप जवळजवळ गूळ घ्यायचं आहे. नंतर 2-3 चमचे त्याच्यात घालण्यासाठी मोहन घ्यायचं आहे आपल्याला, तेल घ्यायचं आहे. 1-2 चमचे सफेद तीळ घ्यायचे आहेत. 2 चमचे काजूची पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तर आपण प्रथम छोट्या कढईमध्ये आपल्या प्रमाणात जो घेतलेला गूळ आहे तो घेतला आहे. त्याच्यात थोडंसं विरघळण्यासाठी पाणी टाकलं आहे, अगदी थोडंसं, तो पातळ होण्यासाठी. आणि तो मंदाचर पण विरघळायला ठेवायचा आहे. त्याचा पाक आपल्याला करायचा नाही आहे, तो फक्त पाण्यात विरघळला पाहिजे आणि थोडासा कडला पाहिजे. जराशी उकळ यायला लागली की तो बंद करायचा. तो अगदी आपल्याला पाण्यासारखं त्याचं सोल्युशन झालं पाहिजे, पाक होता का मा नाही. नंतर आपण परातीमध्ये जो रवा घेतला आहे तांदळाचा काढलेला बारीक, तो घ्यायचा आहे आणि मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात तीळ घालायचे आहेत. तीळ आपण थोडेसे भाजून घेतलेत खुसखुशीत होण्यासाठी. नंतर त्यात 2 चमचे काजूची पावडर घातली आहे मी, त्याने बोरं फार सुंदर खुसखुशीत आणि चविष्ट होतात. नंतर जो आपण पाक केला आहे त्याच्यामध्ये खवलेलं खोबरं आहे ते घालायचं आहे गरम असतानाच, आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे. आणि मग तो तयार पाक आपण काढून घेऊन त्या तांदळाच्या पिठाला संपूर्ण हाताने चोळून लावायचा आहे. तो त्याला तांदळाच्या रव्याला असा छान लागला पाहिजे. त्याला चोळून चोळून हाताने त्याच्यात मुरवायचं आणि ते पीठ आपल्याला मळायचं आहे. तर आधी पहिल्यांदा तो पाक गरम असतो, त्यामुळे आपण चमच्याने ढवळून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे. ते 2-3 चमचे टेबलस्पून आपण तेल गरम करून घेतलं आहे मगाशी सांगितलेल्या प्रमाणातलं, आणि ते तेलावर पिठावर मिक्स केलं आहे सगळं. आणि मग त्याचा एकत्र आपल्याला गोळा मळायचा आहे. तर तो गोळा मळताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. जो गुळाच्या पाकाचं पाणी आहे, पाकासारखं पाणी, पाक नाही, तर तो त्याने त्यातच ते तांदळाचं पीठ घालून मळायचं आहे. आणि समजा आपलं मग गुळाचं पाणी थोडंसं जास्त झालं तर आपण अजून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करू शकतो, पण फारच थोडं. नंतर आपण त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे एकत्र करून, आणि तो आपल्याला 2 तास छान असा झाकून ठेवायचा आहे. त्याच्यात जे नारळ आणि गूळ आहे तो त्या तांदळाच्या ह्याला बारीक रव्याला सुंदर लागला पाहिजे आणि त्याची चव आली पाहिजे, त्यात तो मुरला पाहिजे. त्यामुळे 2 तासानंतर आपण तो काढायचा, उघडून त्याला थोडासा भाग घेऊन त्यातला चांगला हाताने मळून घ्यायचा. मळलं नाही तर आपली बोरं पाण्या तेलामध्ये टाकल्यावर विरघळतात, त्यामुळे तसं न होण्यासाठी चांगलं मळून घ्यायचं ते पीठ. आणि मग हातावर छोट्या बोराच्या छोटे बॉल साईजचे असे गोळे तयार करायचे, सारख्या आकाराचे, जसं आपण गुलाबजामला करतो तसंच. तर ते सारख्या आकाराचे गोळे करून आपण तेल तापून घ्यायचे हाय फ्लेमवर चांगलं, आणि नंतर मग थोडंसं कमी करून त्याच्यामध्ये छोटासा एक गोळा टाकून बघायचा तांदळाचा पिठाचा.
कारण की तो कधी कधी विरघळतो, मग आपल्याला विरघळल्यावर पूर्ण तेल खराब होतं, तर ते होऊ नये म्हणून छोटीशी गोळी टाकायची आहे आणि ती विरघळली नाही तर मग आपलं पीठ बरोबर आहे. आणि मग आपण त्याचे 4-5 गोळे एकत्र त्या तापलेल्या तेलामध्ये घालायचे आणि नंतर मीडियम फ्लेम करायची, कारण की नाही तर पटकन बोरं काळी होऊ शकतात. तर ती आतनं पूर्ण शिजली पाहिजेत, कुसकुशीत झाली पाहिजेत, म्हणून मीडियम फ्लेमवर ती आपल्याला तळायची आहेत. आणि त्याला जास्त न हलवता एका बाजूला झाली की मग आपण ती उलटायची दुसऱ्या बाजूला, पुन्हा तेलामध्ये हलवून ती मंद थोड्याशा मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला होऊ द्यायची आहेत. साधारण त्याचा असा चॉकलेटी रंग आला की मग आपण ती बाहेर काढायची. समजा अंदाज आपल्याला नाही आला तर ते बाहेर काढलेलं बोर आपण फोडून बघायचं आतपर्यंत शिजलं आहे की नाही. तर बघा तुम्ही कढईमधून काढताना त्याला कसा चॉकलेटी रंग आला आहे आणि त्या चॉकलेटी रंगामुळे तिचं त्याचा कुसकुशीतपणा आणि टेस्टसुद्धा छान येणार आहे खरपूस. तर बघा मी सर्व केले आहेत प्लेटमध्ये. ही बोरं खूप आपली पारंपरिक एक पदार्थ आहे. हा दिवाळीत अगदी आवर्जून करतात आणि ह्याचं कारण असं की हा गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना परवडणारा पदार्थ आहे आणि इथे पिकणाऱ्या तांदळाच्या पिठापासून बनलेला आहे. ह्याच्यात फार इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, तर अगदी अंदाज आला की खूप सोपा आहे तो बनवायला. तुम्ही जरूर करून बघा. थँक्यू. हॅपी कुकिंग.